नमस्कार. 28 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल येथून कोरोना संशयित म्हणून 82 वर्षीय वृद्धेला जळगावला हलवलं. यावल तालुक्यातील बाहेरील प्रवेश बंद. प्रांताधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी नाकाबंदीच्या केल्या सूचना. भारतीय स्टेट बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शहरात अफवा. यावलला कोविड केअर सेंटरमध्ये अल्पोहाराचं वितरण. यावल तहसील कार्यालयाच्या वतीने शहरातील तब्बल 15 दिव्यांगांना दिले अन्नधान्य. किनगाव बुद्रुक गावात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावातील रस्ते केले बंद. आदिवासी पाड्यांवर मास्क व सॅनिटायझरचे मालोद ग्रामपंचायतच्या वतीने वितरण. नावरे गावात विलगीकरण कक्षाची बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून केली स्थापना. कोरपावली मराठी मुलांची शाळामध्ये विलगीकरण कक्षाची उभारणी. दहिगाव गावात देखील ग्रामपंचायतच्या पुढाकाराने व सवकळासीम आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने विलगीकरण कक्ष सुरू. तर डोंगरकोठरा येथील अशोक खंडू तायडे यांना कर्मवीर पुरस्कार घोषित. शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आपल्याला जर ISI मार्क असलेले श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PUC पाईप 50% अनुदान सबसिडीवर हवे असतील तर आपल्यासमोर एकच नाव आहे, श्रीपाद इरिगेशन कैलास निळे यावल. शेतकरी बांधवांना गेल्या 25 वर्षापासून ते अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व्हिस देण्याचं काम करीत आहे. 25 वर्षापासून शेतकऱ्यांच्या विश्वासातील ते होलसेल विक्रेते आहेत. श्रीपाद इरिगेशन कैलास निळे हे नाव शेतकऱ्यांना परिचित आहे. त्यांच्याकडे ISI मार्क असलेले श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PUC पाईप 50% अनुदानावर सबसिडी कापून 1000 स्टॉकमध्ये उपलब्ध करून देत आहे. तरी बुकिंग व माल देणे या ठिकाणी सुरू आहे. या संधीचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंट जवळ. 97-66-47-72-21 कैलास निळे. 97-64-91-45-12 आकाश निळे. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील विस्तारित भागामधून एक 82 वर्षीय वृद्धेला कोरोना संशयित म्हणून जळगाव येथे हलविण्यात आले आहे. यावल शहरातील विस्तारित भागातील कॉलनी परिसरात 82 वर्षीय वृद्धेला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता तेव्हा तिला तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आज मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, अधिपरिचारिका नेपाली भोडे, अधिपरिचारिका प्रियंका मगरे, गुलाम रसूल आदींनी तिच्यावरती प्रथम तपासणी केली तेव्हा सदर महिलेमध्ये कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून आल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बारेला यांनी तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षात माहिती दिली व तेथून सुसज्ज अशी रुग्णवाहिका येथे दाखल होऊन सदर वृद्धेला येथून जळगाव हलविण्यात आलेले आहे. तेव्हा यावलकरांसाठी हे एक धोक्याची घंटा आहे. यावलमधून 82 वर्षीय वृद्धेला कोरोना संशयित म्हणून हलवल्याने शहरातील नागरिकांनी आता तरी दक्षता बाळगून घराबाहेर निघताना मास्कचा वापर केला पाहिजे व सॅनिटायझर वापरलं पाहिजे असं आवाहन मी यावल न्यूजच्या वतीने आपणा सर्वांना करतो. तालुक्यात बाहेरून येणारे सर्व रस्ते बंद करावे व त्या ठिकाणी कायम 24 तास नाकाबंदी ठेवत तालुक्याची हद्दीत कोणालाच प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी यावल पोलिसांना दिल्या. यावल तालुक्यातील जळगाव, चोपडा व भुसावळ या 3 रस्त्यावर पोलीस चौकी उभारण्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा आता वाढत चालला आहे तेव्हा शेजारील भुसावळ शहरात रुग्ण आढळल्याने यावल तालुक्याची चिंता वाढली आहे. तेव्हा मंगळवारी येथील पोलीस ठाण्यामध्ये फैजपूरचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी तातडीची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत यावल तालुक्यात येणाऱ्या रस्त्यांच्या सीमा बंद करण्याच्या सूचना केल्या व 24 तास त्या ठिकाणी पहारा देण्यात यावा व कोणालाच कारण नसताना तालुक्याच्या हद्दीत प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना त्यांनी केल्या. या बैठकीत फैजपूरचे DYSP नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची उपस्थिती होती. शहरात मंगळवारी भारतीय स्टेट बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरली होती. तर या अफवेमुळेच बँकेचं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत बंद असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या संदर्भात पडताळणी करण्यासाठी यावल न्यूजच्या वतीने आम्ही घेतलेल्या आढाव्यानुसार माहिती अशी मिळाली की यावलच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता व त्यामुळे सकाळपासून 1 वाजेपर्यंत बँकेचे सर्व व्यवहार बंद होते. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांच्या बँकेतील कर्मचारी असल्याची देखील अफवाच होती. कारण त्यामागची मुख्य कारण असं होतं की बँकेतील एक कर्मचारी हा भुसावळ शहरात राहतो व तेथून तो ये जा करतो. मात्र ज्या कॉलनीमध्ये तो कर्मचारी राहतो तेथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्यांच्या त्या इमारतीमधील सर्वच नागरिकांना व सर्वच कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. तेव्हा कर्मचाऱ्याला होम क्वारंटाईन केले हे खरं असून केवळ अफवांच्या माध्यमातून बँकेच्या कर्मचाऱ्यालाच कोरोना झाला अशी अफवा पसरल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर कर्मचारी एका इमारतीत राहतो व त्या इमारतीमधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना तिथेच क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनानं नागरिकांनी कारण नसतानासुद्धा बँकेत गर्दी करू नये असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नाना सहलू जा पौत पौर मैडम शूटिंग करा संग सचिन रुको चालू ही नहीं किया था तुमने तब क्या बात कर यहाँ फिर उनका उनको प्रूफ देना पड़ता है ना वो किया है करके तो कवर नहीं ना उनका कुछ लोग क्या अरे मस्त अरे कौन मस्त बात है मशीनरी बंद हो जाएंगी नीचे से मार नीचे से ऊपर मत मार लड़का खराब हो जाएंगे घर का सुने आप लोग नहीं भी नहीं करता ना अपन तो ऐड है तो पॉसिबल को ऐड है तो मैं बोल रहा हूं ना तो वही तो बोलता है प्रॉब्लम नहीं है ये कौन लोग ये हानिकारक नहीं है नुकसान नहीं फैजपूर रस्त्यावर असलेल्या महाविद्यालयामध्ये कोविड केअर सेंटर उभारणी झाली आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे मित्रमंडळाकडून आज मंगळवारी अल्पहाराचे वितरण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मंगळवारी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे मित्र परिवाराकडून अल्पहाराचे वितरण करण्यात आले व त्या ठिकाणी कायम शुद्ध पिण्याचं पाणी ठेवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. मंगळवारी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली निकुंभ, किरण जावडे, उषा बारे, इरफान खानसह कर्मचाऱ्यांना अल्पहाराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, रितेश बारी, दिवाकर फेगडे, किशोर महाजन, भूषण फेगडे, मनोज बारी, दिनेश माळी आदींची उपस्थिती होती.
येथील तहसील कार्यालयाच्या वतीने शहरातील तब्बल 15 दिव्यांग बांधवांना मंगळवारी अन्नधान्याचं वितरण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या अपंग बांधवांची उदरनिर्वाहाची साधने बंद पडली म्हणून त्यांना तहसील कार्यालयाच्या वतीने मदत देण्यात आली. प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या वतीने शहरातील गोर गरीब गरजूंना प्रशासनाकडून अन्नधान्यांची मदत व्हावी म्हणून येथील तहसील कार्यालयामध्ये धान्य देण्यात आले आहे. सदरचे धान्य प्रांताधिकारी यांच्या आवाहनानुसार तालुका धान्य विक्रेत्या संघटनेकडून देण्यात आले होते. तेव्हा या धान्यातून मंगळवारी यावल शहरातील दिव्यांग बांधवांमध्ये तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर के पवार, तलाठी एस व्ही सूर्यवंशी, युनुस खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 15 दिव्यांग कुटुंबियांना धान्याचं वितरण करण्यात आले. दे दो दूसरी दे दो. तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावात विलगीकरण केंद्र उभारून गावात नेहरू विद्यालयात 2 कक्ष तयार करण्यात आले आहे. तर गावात दक्षता म्हणून येणारे रस्ते देखील बंद करण्यात आले. तसेच अत्यावश्यक कामाकरिताच गावात कोणाला तरी प्रवेश देण्यात येईल व गावातील नागरिकांना बाहेर जाता येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गावात कोणाकडे कुठूनही कोणी व्यक्ती आली तर तिला प्रथम 14 दिवस आरोग्य विभागाकडून उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रामध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे. हा उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन, सरपंच टिकाराम चौधरी, उपसरपंच लतीफ तडवी, माजी सरपंच मिलिंद चौधरी, रवींद्र कोळीसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आरोग्य कर्मचारी व गावातील तरुणांनी राबवला आहे. फोन लावा बाहेर बोलवा, गाडी लाई घ्या बाजूला, गाडी बाजूला लावा तिकडे. दोन गाव चला, दोन गाव असा फिरव गाडी चौकात लायची नाही भाऊ, काने कोपरे लायची. तिथपर्यंत घ्या तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालोद येथे 14व्या वित्त आयोगातून आदिवासी गाव पाडा इचखेडा मनापुरी या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सदर वितरण ग्रामपंचायतच्या सरपंच हसीना सिरास तडवी, ग्रामसेवक राजू तडवी, उपसरपंच हुसेना अरमान तडवी, ग्रामपंचायतचे सदस्य बिस्मिल्ला नथू तडवी, अरब सुभान तडवी, उमाबाई भिरम बारेला, पोलीस पाटील सरिता तडवी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आशा वरकर यांच्या उपस्थितीमध्ये मास्क व सॅनिटायझर वितरण करण्यात आले. तालुक्यातील नावरे येथे
फैजपूर प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले व गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्या आदेशान्वये विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. हे विलगीकरण केंद्र कसे असावे याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रवर्तक लीना पाटील व बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन उभारले आहे. या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छता मोहीम राबवून नंतर विलगीकरण कक्ष कसे असावे यानुसार त्यांनी तेथे विलगीकरण केंद्र उभारले. गटप्रवर्तक लीना पाटीलसह आशा वर्कर जयश्री पाटील, अंगणवाडी सेविका शोभा पाटील, मदतनीस जिजाबाई पाटील, बचत गटाच्या ज्योती पाटील, धनाबाई पाटील, शिक्षक सर्वर तळवी, रवींद्र साळवे आदींनी या कामी या महिलांना मदत केली. तेव्हा गटप्रवर्तक महिला यांनी उभारलेल्या या विलगीकरण कक्षाचं कार्य पाहून त्यांचं प्रशासनाच्या वतीने कौतुक केलं जात आहे. ये जय सुभाष माझी नम्र विनंती आहे, घरात राहा, सुरक्षित राहा व सगळं शासनाचे कार्य सगळे व्यवस्थेशी सांभाळून करावे. जय सद्गुरू. तालुक्यातील कोरपावली येथील मराठी शाळेमध्ये कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात उपाययोजनेचा एक भाग म्हणून मराठी शाळेत कोविड 19 विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक धनराज कोळी, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, तलाठी मुकेश तायडे, जलील पटेल, पोलीस पाटील सलीम तळवी, इस्माईल तळवी, तुलसीदास कोळंबे, कय्युम पटेल, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. आपल्या देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे आपल्या कोरपावली गाव तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी कोच तसेच माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अप्पा, तलाठी अप्पा तसेच गावातील पोलीस पाटील. तालुक्यातील दहिगाव येथे आदर्श विद्यालयात परजिल्ह्यातून व गावात इतर भागातून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यासाठी कक्ष उभारण्यात आले आहे. आरोग्य व शिक्षणचे माजी सभापती सुरेश पाटील यांच्या सहकार्याने आदर्श विद्यालयात स्त्री व पुरुष असे दोन स्वतंत्र विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. या कक्षाच्या उभारणीप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच देवीदास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्तार तळवी, आरोग्य केंद्रातील राजेंद्र बारी, ग्रामविकास अधिकारी VL पाटील, मुख्याध्यापक शालिग्राम पाटील, पत्रकार AT पाटील, दिलीप सरोदे, बबलू पाटील, नितीन जैन, गोटू पाटील, हरिश्चंद्र महाजन सह आशा सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते. तर या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन केले जाणार असून या सर्व कामकाजाचं व या विलगीकरण कक्षावर देखरेख करण्याचं काम सावकेळा सीम आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे हे बघणार आहेत. तालुक्यातील डोंगरकोठरा येथील रहिवासी तथा आधार बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते लिंक वर्कर अशोक भाऊ खंडू तायडे यांना नुकतेच कर्मवीर पुरस्कार 2020 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागात राबवलेल्या उपक्रमाची दखल घेत त्याचप्रमाणे विविध सेवाभावी सामाजिक उपक्रम राबवत एक वेगळाच ठसा या तालुक्यात व जिल्ह्यात आपला उमटवला आहे. तेव्हा याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. साई निर्मल फाउंडेशन भुसावळ यांच्याकडून हा पुरस्कार एक भव्य समारंभ घेऊन देण्यात येणार होता. मात्र सर्वत्र लॉकडाऊन असल्याकारणामुळे फाउंडेशनला समारंभ व कार्यक्रमाची परवानगी मिळाली नाही. तेव्हा त्यांनी नुकतेच ई सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. तेव्हा त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आधार बहुद्देशीय संस्था अंमळनेरच्या अध्यक्षा भारतीताई पाटील, रेणू प्रसाद वाघमारे आदींनी त्यांचं अभिनंदन केले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.